नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्थ असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर सगळ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की अनिकेतच्या बर्थडेच्या ऑफरच्या बॉटल आपल्यापर्यंत का येत नाहीये. तर बर्थडेला ऑफर ठेवल्यामुळं कामाचा लोड वाढला आणि त्याच्यामध्ये जे मी तुम्हाला फ्री गिफ्ट देत होते इव्हल आहे ते संपूर्ण संपले आहे. तर ते 4 दिवसात माझ्याकडे येतील. तर त्याच्यानंतर सगळ्यांच्या बाटल्या दसऱ्याच्या आतमध्ये भरभर भरभर ज्यांच्यापर्यंत एक एक करून पोहोचतील. तर कुणीही काळजी करू नका. ऑफरमध्ये ज्यावेळी तुम्ही काही घेता त्यावेळी 8 ते 10 दिवस तुम्हाला थांबावंच लागेल, कारण ऑफरचं काम हे जास्त प्रमाणात असतं. त्याच्यामुळं ते कम्प्लीट व्हायला माझ्या एकटीला वेळ लागतो. तुम्हाला माहीत आहे काम फक्त मी एकटी करत असते आणि पॅकिंग दाजी करत असतात, त्याच्यामुळे आमच्या दोघांवरच लोड असतो. ना आमची कोणती टीम आहे, ना कोणी काही आहे. त्यामुळे आपल्या घरातलं सगळं बघून, आपले व्हिडिओ बघून, आपला देवधर्म बघून जो वेळ असतो माझ्यापाशी, तो सारा वेळ मी छोटीशा अशाला देत असते, त्याच्या कामासाठी देत असते. तर त्यातूनही ज्यांना, म्हणून मी दिवाळीच्या आधी एवढी सुरुवात केली आहे, कुबेर बॉक्स ज्यांनी बुक केलेला आहे त्या सगळ्यांना कुबेर बॉक्स मिळणार आहे. धनतेरसला आपल्याला कुबेर बॉक्स वापरायचा आहे, त्यामुळं त्या कुबेर बॉक्समध्ये काय काय आहे याचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच देत आहे, कारण पोटलीपेक्षा 2 आयटम आपण ह्याच्यामध्ये वाढवलेले आहेत. त्यामुळे कुबेर बॉक्स हा तुम्हाला धनदौलत मिळवूनच देणार आहे असा कुबेर बॉक्स आहे. त्यामुळे लवकरात लवकर कुबेर बॉक्स, उलूक महाराज, कॅन्डल, दिवाळीला मेणबत्तीशिवाय, दिव्यांशिवाय मजा नाही, अग्नी तत्वाशिवाय मजा नाही. तो दीप तुपाचा असो, तेलाचा असो, अगर मेणबत्तीचा असो, ती अग्नी आहे, त्यामुळे ती तितकीच पवित्र आहे. आपल्याकडच्या कॅन्डल या पूर्णपणे वॅक्सवर तयार केल्या जातात, ना की त्यामध्ये कुठला गैरवापर केला जातो. म्हणून आपल्याकडच्या कॅन्डलसुद्धा तेवढ्या शुभ आहेत. आज कॅन्डलच्या काही ओळखी तुम्हाला करून देते. आणि आज 2रा दिवस आहे, काय रेमेडी करायची आहे आपल्याला माता दुर्गाला प्रसन्न करून घेण्यासाठी, आपल्याकडे पैसा आकर्षित करून घेण्यासाठी, सौंदर्य आकर्षित करून घेण्यासाठी, लक्झरी लाईफ आकर्षित करून घेण्यासाठी, घरातली भांडणं थांबवण्यासाठी, पतीपत्नीमधली भांडणं थांबवण्यासाठी, कर्जबाजारातून मुक्त होण्यासाठी, अशा अनेक अडचणींना तुम्ही साऱ्या महिला तोंड देत आहात. त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी नवरात्रीच्या 2रा दिवशी काय रेमेडी करायची आहे हे आपण बघूया. पण त्याआधी मला तुम्हाला काही मेणबत्तींची ओळख करून द्यायची आहे. ही आहे एंजल, जे मी तुम्हाला सांगते की एंजल पर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यामुळं लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या कोणत्याही रेमेडीमध्ये एंजल ही अतिशय महत्वाची असते. यामध्ये 3-4 कलर येत असतात, आपल्याला हवा तो कलर आपण घेऊ शकतो. एंजल एंजल आहेत, सगळ्यांचं काम सारखं आहे असं म्हटलं तर ही प्रेम देते, ही एकता देते, ही पैसा देते असंही म्हणता येतं. किंवा कोणतीही एंजल ही एंजलच आहे, त्याचं काम ती तिथपर्यंत करत. तर अशी सुंदर एंजलची कॅन्डल आपल्याकडे आता आलेली आहे. तर दिवाळीला जसं माता लक्ष्मीसाठी आपण उलूक महाराजांची कॅन्डल लावणार आहोत, त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला नवरा ह्याच्या दिवाळीच्या दिवसात आपण जेव्हा ह्याच्या रेमेडी करतो, एंजलच्या रेमेडी करणार आहोत, किंवा एंजल नंबर असतील, लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या कोणत्याही रेमेडीमध्ये एंजल कॅन्डलची तुम्हाला गरज पडणार आहे. तर तुम्हाला माहीत आहे 3-3 दिवसात किकबॉल नंतर किती जणांचं आले, ताई आमचं हे झालं, ताई आमचं ते झालं. हे बघा, ही एंजल एवढी सुंदर दिसते. तर ही एंजल लावून जर आपण कोणत्या आपल्या रिच्युअल केल्या तर अतिशय उत्तम आहे. त्यामुळे या एंजल का कॅन्डल आपल्याकडं सगळ्या कलरमध्ये उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये रुपी कॅन्डल, हा ह्याला आपला, तुम्हाला उलटी दिसत असेल ही, पण ह्याच्यावर आपला सिम्बॉल आहे रुपीजचा. आपण जसं लिहितो रुपीज किंवा डॉलर काढून त्याच्यावर 2 चिन्ह असतात, तसा रू काढून ह्याच्यावर 2 चिन्ह आहे. रुपीजची कॅन्डलसुद्धा ग्रीन आहे आणि त्यामुळं पैसा आकर्षित करून घेण्याच्या प्रत्येक रेमेडीला आपण ही कॅन्डल वापरू शकतो. किती दिवस काय आपलं झालं की आपण विझवून टाकायची आणि परत हे करायची. त्याचप्रमाणे घरातली संपूर्ण निगेटिव्ह ऊर्जा निघून जाण्यासाठी स्टार ऑफ डेव्हिड कॅन्डल आहे. प्रत्येकाकडं असली पाहिजे,
प्रत्येक दिवशी तुम्ही थोडी 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 जाळायला, आपोआप घरातल्या निगेटिव्ह एनर्जी निघून जातील. काही करावं लागणार नाही. त्याच्यापुढे फक्त प्रार्थना करायची की आमच्या घरातली निगेटिव्ह ऊर्जा निघून जाऊ दे, म्हणून ते करू शकतो आपण. त्याचप्रमाणे फिमेलची फिगर, मेलची फिगर आपल्याकडे आहे, त्यामुळं तुम्ही त्याच्या मागं कमांड ऑइल लावून आपल्या पतीला कमांड करू शकता की त्या स्त्रीपासून तू बाजूला हो. त्या स्त्रीची सुद्धा कॅन्डल पुढे लावून, ते सगळे रिच्युअल आहेत, ते मी तुम्हाला पुढे पुढे शिकवत जाईल. पण ह्या सगळ्या मेणबत्त्या आपल्याकडं आहेत. आणि एंजलला जर तुम्ही अशा मेणबत्त्या दिवाळीला जर तुम्ही बाहेर लावल्यात या एंजलच्या, तर बघा किती एंजल आपल्याकडे आकर्षित होईल. ब्रह्मांड किती आपल्याकडे आकर्षित होईल. एंजल आपल्याकडे खाली उतरून येतील आपल्या आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी, निगेटिव्ह एनर्जी घालवण्यासाठी स्टार देवीत. अशा अनेक प्रकारच्या कॅन्डल माझ्याकडं आहेत. तर आपण तसं तसं पुढं पुढं आपण त्याच्या रेमेडी बघूया. दिवाळीपर्यंत जेवढ्या शक्य तेवढ्या सगळ्या रेमेडी मी तुम्हाला शिकवून टाकेल, म्हणजे तुम्हाला त्याचा उपयोग मस्तपैकी करता येईल. जीवनात आनंद 100% भरता येईल अशा या सगळ्या मेणबत्त्या आहेत. त्याच्यावर एक ऑइल पण आहेत की ती जर ऑइल तुम्ही अजून त्याला लावली, कमांड ऑइल आहे, शटअप माउथ आउट ऑइल आहे, की एखादा बॉस तुम्हाला फार टॉर्चर करतोय तर त्याच्यासाठी तुम्ही घरी येऊन रेमेडी करू शकता की शटअप म्हणून तुझं, किंवा अनेक ऑइल आहेत, अनेक ऑइल येत असते की त्याचे आपल्याला मस्तपैकी उपयोग होतात. पुढच्याला आपण आपल्या कमांडमध्ये घेऊ शकतो असे ऑइल आणि अशा मेणबत्त्या आपल्याकडे आहेत. तर मला वाटते दिलेल्या नंबरवरती माझ्याशी बोला, मी तुम्हाला संपूर्ण प्रकारची माहिती तिथं देईल. तर चला आज काय रेमेडी आपल्याला करायची आहे, तर पैसा आकर्षित करायचा आहे नवरात्रातल्या दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे आजची रेमेडी आपल्याला लक्षात घ्या. व्हिडिओ पडल्या लगेच रेमेडी केली तरीही चालणार आहे, नाही जमलं तर तुम्ही रात्रभर करा आणि उद्या त्याचं हे करा तरी चालणार आहे. पण आजची रेमेडी आहे, शक्यतो सगळ्यांनी आज करा. ज्यांना आज नाही जमणार त्यांनी नवरात्रातल्या 9 दिवसात कधीही करा. पण मी दुसऱ्या दिवसासाठी डिझाईन केलं ही रेमेडी, त्याच ऊर्जा आहेत तुम्हाला, त्याच्यामुळं जरूर करा. काय करायचं आहे नवरात्रामध्ये पैसा आकर्षित करून घेण्यासाठी काय करायचं आहे हे आता आपण बघूया. तर एक ग्लास घ्या काचेचा नेहमीसारखा, त्यात शुद्ध पाणी घ्या, आपलं आरोचं घ्या, कुठलंही घ्या, ते पाणी घ्या, व्यवस्थितपणे त्यामध्ये पाणी घ्या. त्यामध्ये 11 लवंगा घाला. सॉरी मी एक मिनिट परत सांगते की 1 ग्लास पाणी घ्या, थोडासा ग्लास तो कमी घ्या, त्याच्यामध्ये 1 दालचिनीचा तुकडा घाला आणि 11 लवंग घाला. 1 दालचिनीचा तुकडा घाला आणि 11 लवंग घाला त्या पाण्यामध्ये. त्याच्यामध्ये जर तुमच्याकडं हे दोन्ही घालून झाल्यावर त्यामध्ये थोडीशी साखर घाला, जी स्वीटनेस आहे की आकर्षित गोडवा करून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणून चिमूटभर त्याच्यामध्ये साखर घाला. साखर घातली, दालचिनी घातली आणि लवंगा घातल्या, संपलं. याच्यापेक्षा जास्त आपल्याला पाण्यामध्ये काही घालायचं नाही आहे. आता तो काचेचा बाऊल असेल किंवा ग्लास असेल तुमचा बाजूला ठेवा. एक पेपर घ्या राऊंड आकाराचा, जो ग्लासला खाली राऊंड बसेल असा राऊंड आकाराचा, एक पांढरा त्याच्यावर रेषा नसाव्यात असा एक राऊंड पेपर घ्या आणि त्याच्यावरती जो मी एंजल नंबर सांगते तो लिहा. तर एंजल नंबर आहे 8023861 लक्षात आला, असाच नंबर खाली लिहायचा आहे 8023861 हा एंजल नंबर. लिहून झाल्यावर थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स एवढंच लिहा त्याच्या खाली. वरती थँक्यू एंजल लिहिलं तरी चालेल. ग्लासच्या खाली तो कागद ठेवायचा आहे की वरती पाण्यातनं सुद्धा आपल्याला तो एंजल नंबर वाचता येतो. त्यानंतर आपण ग्लासवर आपले दोन्ही हात ठेवायचे आणि जे तुमच्या विश आहेत आयुष्यामध्ये या नवरात्रामध्ये तुम्हाला पूर्ण करायचे आहेत त्या तुम्ही मागू शकता. म्हणजे किंवा तुम्हाला काही मागायचं नसेल तर त्या पाण्याला तुम्ही फक्त अफर्मेशन देऊ शकता. त्या पाण्यात जो आपण ग्लासमध्ये पाणी घेतोय, ज्यांच्याकडे बॉटल आहे त्यांनी बॉटलमधलं पाणी त्यामध्ये घेतलं तरीही चालेल, तरीही चालेल, कारण ते जास्त पॉवरफुल पाणी आहे, ते घेतलं तरीही चालेल. आता ह्याला तुम्हाला जे हवंय ते अफर्मेशन द्या, किंवा आपण हे फक्त आणि फक्त पैशासाठी करत आहोत तर आपण त्याला ते अफर्मेशन देऊ शकतो. अनेक मार्गाने पैसा माझ्याकडे येत आहे, मी पैशाचं चुंबक आहे, पैशानं पैसा खेचला जातो, मी खूप खुश आहे की मला नवीन जॉब मिळाला आहे, मी खूप खुश आहे की माझा व्यापार मस्तपैकी चालला आहे, मला रोज 4 पट जादा पैसा माझ्याकडे
आकर्षित होत आहे. कमी कष्टामध्ये जास्तीत जास्त पैसा मी आकर्षित करत आहे त्यासाठी थँक्यू युनिव्हर्स. अशी पूर्ण एनर्जी जी काही तुम्हाला देता येईल ती द्या. जर तुम्हाला शक्य असेल तर त्यावेळी एक रुपी कॅन्डल तिथं लावा, जिथं रुपयाची कॅन्डल ही आहे. एक एक म्हणजे आपले पैसा रुपये ह्याची ही कॅन्डल आहे. हे तुम्हाला चित्रात ह्याच्यात दिसणार नाही, उलट दिसणार सेल्फीमध्ये. तर ही कॅन्डल तुम्ही त्याच्या शेजारी चालू करताना फॉर्मेशन लावून ठेवू शकता. किंवा कोणतीही एंजल कोणतीही घ्या, कोणतीही एंजल तिथं लावून ठेवू शकता. किती सुरेख आहे ही एंजल बघा. दिवाळीला तुम्ही अख्ख्या दारात एंजल लावल्या ना तर काय तुम्हाला सांगू, काय काय आपल्याकडे येणार आहे ना हे तुम्हाला कळणार नाही. तर रुपी लावा किंवा एंजल लावत जा. आणि आपल्याला या सगळ्या अफर्मेशन द्यायच्या आहेत. अफर्मेशन द्यायच्या आधी मेणबत्ती लावायची आहे. आता ज्यांच्याकडे या कुठल्याही प्रकारच्या मेणबत्त्या नाही आहेत त्यांनी काय करायचंय, आपली जी छोटीशी मेणबत्ती असती जी दिवाळीमध्ये आपण मेणबत्ती लावतो ती मेणबत्ती त्याचं वरचं काढून घ्यायचं. खाली तो राऊंड असतो पत्र्याचा, त्याच्यामध्ये थोडीशी दालचिनीची पावडर टाकायची, थोडीशी साखर टाकायची आणि त्याच्यावर परत ठेवायची आणि लावून द्यायची. तुमच्या या सगळ्या मनातल्या म्हणजे एक शांत व्हा आणि एवढ्या सगळ्या अफर्मेशन, अजून तुमच्या काही अफर्मेशन असतील त्या पाण्यावर हात ठेवून त्याला अफर्मेशन द्या. त्यावेळी सुद्धा डोळ्यापुढं हे आणा की माझ्या हातातनं जे तुम्ही मागताय ती एंजल कॅन्डल तुमच्यापर्यंत पोहोचवते. म्हणजे एंजलपासनं एक मस्तपैकी चकचकीत प्रकाश तुमच्यापर्यंत येतोय. एंजल कॅन्डल नसेल तर डायरेक्ट ब्रह्मांडातनं एक प्रकाश तुमच्यामध्ये येतोय आणि तो तुमच्या हातामधनं तो तुमच्या पाण्यामध्ये जातोय. इमॅजिन करा, बघा काय फरक जाणवतो. जेवढे जास्त तुम्ही इमॅजिन करणार ना तेवढा तुम्हाला फरक 100% जाणवणार. कॅन्डल असेल तर कॅन्डलमधनं एंजल तुम्हाला ताकद देते, ऊर्जा देते आणि त्या ऊर्जा तुम्ही पाण्यात सोडत आहात असं द्या. नसेल वरती ब्रह्मांडातनं येत आहेत असं जाणवा. नाही काही जाणवलं तर शांतपणे पूर्वक आपल्या या अफर्मेशन सगळ्यांनी द्या. अफर्मेशन देऊन झाल्यावर कॅन्डल चमच्यानं विझवून टाकायची आहे. कोणतीही असो तुमच्याकडे, ही असो ती असो कुठली असो, कॅन्डल चमच्यानं विझवून टाकायची आणि त्यानंतर हे पाणी तुम्हाला आता तुमचा व्यापार आहे आजच करायचंय हे सगळं. आपल्याला एक 15 मिनिटाची फक्त रेमेडी आहे ही. त्यानंतर लगेच तुमच्या अफर्मेशन देऊन झाल्यावर लगेच ते पाणी तुमचा धंदा व्यापार आहे त्याच्या एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये घालून ठेवा. रोजच्या रोज तिथं ते पाणी स्प्रे करत जा. कारण त्याला अफर्मेशन मिळालेले आहेत, एंजलनं त्याला अफर्मेशन दिलेले आहेत की तुमचा धंदा व्यापार नोकरी घर पैशानं बरकत होणार आहे. घरात तुमच्या भरभरून पैसा आहे, मुलांना नोकऱ्या लागल्यात, मुलांची लग्न झालेत, काय असेल तुमच्या त्या अफर्मेशन तुम्ही त्याला दिलेले. एक बॉटल घरात स्प्रे भरून ठेवा. थोडं थोडं पाणी, नाही तसं स्प्रे करायचं नसेल तर सगळीकडे शिंपडून टाका आणि जे पाणी शिल्लक राहील किंवा थोडंसं पाणी शिल्लक ठेवा आणि त्यानं चोळून चोळून आपले दोन्ही हात धुवा. चोळून चोळून आपले दोन्ही हात धुवा आणि टॅप खाली नळाखाली आपले हात पुन्हा स्वच्छ करून पुसून टाका. आपल्या हातामध्ये कष्ट कुठं करायचेत, आपल्याला हातामध्ये. हातामधनं ज्या निगेटिव्ह एनर्जी असतील त्याही निघून जातील आणि एक सक्सेस हा जी रेमेडी आहे ती माणसाला सक्सेस मिळवून देते नवरात्रामध्ये. कारण नवरात्रामध्ये स्वतः एंजलमध्ये एवढी पॉवर असती, ब्रह्मांडामध्ये एवढी पॉवर असती की जे करू ते 100% आपलं काम होणारच एवढी त्याच्यामध्ये ताकद असती. तर कशी वाटली तुम्हाला रेमेडी? ही रेमेडी तुम्ही कधी करू शकता? आज नाही करू शकलात तर प्रत्येक शुक्रवारी ही रेमेडी तुम्ही पुढे जाऊन करू शकता. प्रत्येक शुक्रवारी आजचा दुसरा दिवस नवरात्रीतला या रेमेडीसाठी योग्य आहे. हा एंजल नंबर आजच्या दिवसासाठी जास्तीत जास्त काम करणार आहे. पण ज्यांना नाही जमणार, जे व्हिडिओ नंतर बघणार, त्यांनी शुक्रवारी ही रेमेडी करत जा. असे तुम्ही 10-11 शुक्रवार केले तरीही चालेल. 2-3 शुक्रवार जसं तुमची इच्छा पूर्ण होतील तसे शुक्रवार करा, बंद करा, काही करा. रेमेडी अत्यंत सोपी आहे, व्यवस्थित ऐका. कोणताही प्रश्न विचारायचा ठेवला नाहीये. त्यामध्ये ज्या लवंगा राहतील त्या लवंगा दालचिनी एखाद्या झाडाखाली आपल्याच घराच्या तुळस सोडून कोणत्याही कुंडीमध्ये ते तुम्ही टाकून देऊ शकता. पाण्यानं हात धुवून ग्लास वगैरे स्वच्छ धुवून ठेवून टाकू शकता. आजच्या आज
स्प्रे बॉटल हवी असेल स्प्रे बॉटल मध्ये तुम्ही भरून ठेवू शकता, पण थोडं तरी पाणी आपले हात धुण्यासाठी ठेवा, म्हणजे निगेटिव्ह एनर्जी पूर्णपणे आपल्यातल्या निघून जातील आणि पैसा कमवायचे मार्ग म्हणजे दालचिनी हातावर आपल्या आलेली आहे, आपल्या हातावर वेलचीचं पाणी आलेलं आहे, स्वीट गोडनेस आलेला आहे साखरेपासनं, हे सगळं आपल्या हातांचे ग्रह मजबूत करायला कारणीभूत आहे, म्हणून त्याने हात धुवायचे आहेत. तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया. ऑफर काय आहे आज? तर पिरॅमिडवरची ऑफर कायम चालू आहे. आज आता मी स्टॉप करते ऑफर. तर आज फक्त ऑफर आहे ती म्हणजे उलूक महाराज आणि आजच्या दिवस फक्त उलूक महाराज आणि कॅन्डल रिच्युअल किट या दोन्हीवरच ऑफर आहेत. बॉटल आणि हे आपण उद्या बघूया काय आपल्याला ऑफर ठेवता आले, कारण दोन दिवसातच काम एवढं लोड झाले की तुम्ही ऑफरच्या ह्याच्यासाठी थांबणं तुम्हाला मुश्किल आहे त्याच्यामुळं. नाही तर मी ऑफर अजून दोन तीन दिवस ठेवायला तयार होते, पण तुम्हाला दम नाही येईल. खूप लोकांना दम नाही, रात्रीची 12-1 सुद्धा मला अक्षरशः फोन करता येते, 2:30 मी रेकी करताना सुद्धा मला फोन येत आहेत. म्हणजे विचार करा की किती घाई आहे तुम्हाला, की या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिवाळीला लागणार आहेत म्हणून मी आधी 15 दिवस कष्ट करते याच्यासाठी, पण तुम्हाला रात्री 12-1-2 काही कळत नाही, तुम्ही तेव्हा सुद्धा मला फोन करताय. तर चला जाऊ दे. आज आहे ऑफर तुम्हाला उलूक महाराज लॅम्प किटवर, उलूक महाराज लॅम्प किटवर रिच्युअल कॅन्डल 3 किट जे आहे त्या दोन्हीवर फक्त आज ऑफर आहे. यातलं जे काही पाहिजे असेल ते आज पटपट पटपट बुक करा. बुक केल्यापासनं तुम्हाला 8 ते 10 दिवसामध्ये या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील. पोटल्या आता 4 ते 5 दिवसामध्ये इथनं डिस्पॅच व्हायला सुरुवात होतील, त्यावेळी मी तुम्हाला मेसेज करेल की मी तुमची सिद्ध केली आहे, कुरिअर करत आहे. त्याचबरोबर आपण जे काही आयटम मागवले आहे त्याची सविस्तर माहिती दिली आहे का, पिनकोड नंबर दिला आहे का, ॲड्रेसवरचं नाव दिलं आहे का, हे परत परत चेक करा, म्हणजे माझी कामं लवकर होणार आहेत. तर प्लीज सगळ्यांनी हे काम करा. आजची रेमेडी कशी वाटली हे मला जरूर सांगा. परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय.